फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मावशी, मी तुमच्याच बाजून बोलतोय ना. काय लोडबुड करतोस मधी? राहिलं या पोरानं तुमच्या डोक्यावरचे एक ना एक केस नाही उपटली ना तर मला सांगाली. हा तुला नाही सांगाली येणार ना, बुडद्या. ओ मावशी, तोंड सांभाळून बोला. हा ओ ताई, काय झालं? हा कोण कुठचा? माझ्या तर माझ्या पोरात भांडण लावून देतोय. यो आयज येड खुला, आज याची टोपी उडव, उद्या त्याची टोपी उडव, बघताय का धरा याला? तुला काय करणार? पितांबर याला आपल्या मथा घेऊन ये. महाराज, तुम्ही स्वतःला महाराज म्हणवता? आम्ही नाही सांगत कुणाला महाराज म्हणावं, लोक आम्हाला म्हणतात. लोक काही म्हणतील हो, पण तुम्हाला कळायला पाहिजेत ना. जर तुमच्या अंगावर नाही कापड, तुम्ही असे फाटके, लोकांना सांगायला पाहिजेत मी फाटका, मला महाराज म्हणू नका. मोहन, हा बरोबर बोलतोस, घ्या आता बोल. महाराज, अरे तुम्ही मला खुळे समजता, पण खुळे आहात तुम्ही. अरे या गजानन महाराजांना देव काय म्हणता, यांच्या माग माग काय पाळता. आता महाराज चिली मोडतात, आता चिली मोडणं चांगलं आहे का? बाळ झालं मोहनराव, बाळ झालं. महाराजांच्याकडे बघून आम्ही तुमचा पाठ राखतो. हा प्रश्न त्यांना विचारायचा आजपर्यंत आमचं धाडस झालं नाही. आणि तुम्ही तुम्हा सर्व भक्तांना आम्ही चिलीम का ओढतो हे जाणून घेण्याची इच्छा आहे ना, ती आज मी पुरी करतो. शेगावी सूर्य तळपत होता, तेवढ्यात एक गोसावी आमच्याकडे येण्यासाठी वाट बघत होता. त्याला ती वाट सापडे ना, सगळीकडे फिरत होता आमच्यासाठी, केवळ आमचं दर्शन घेण्यासाठी. बोला बाबा. मी या गावात प्रथमच येतो, मला गजानन महाराजांची दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे. आपण मला वाट सांगू शकाल? शेगावातली प्रत्येक वाट महाराजापर्यंत घेऊन जाते. तुम्ही असं करा, इथून सरळ जावा, तिथून डाव्या अंगाला वळा, मारुतीचं मंदिर लागल, तिथंच महाराज भेटतील तुम्हाला. आभारी आहे, देव तुझं कल्याण कर. महाराज, प्रवचन आणि कीर्तन यामध्ये फरक काय? प्रवचन आणि कीर्तन यांचा परस्परांशी अर्थार्थी काही संबंध नाही, पण आध्यात्मिक प्रवचन आणि कीर्तन यांचं नातं सख्ख्या भाऊ बहिणीप्रमाणे आहे. बाबा, कोण आपण आणि इथं का उभा राहिला? मी गजानन महाराजांचं दर्शन करण्यासाठी काशीहून आलोय. म्हणजे तुम्ही महाराजांचे निस्सिम भक्त आहात? मग एवढ्या लांबचा प्रवास करून इथं का उभा राहिलाय? आत गजानन महाराज बसले, मी पण त्यांच्याकडेच निघालोय. चला, तुम्ही पण चला. आला असतो पण मनात एक संभ्रम आहे. संभ्रम? अरे किती विचार करशील महाराज. पितांबर, आमच्या भेटीसाठी आलेल्या त्या काशीच्या गोसाव्याला आमच्याकडे घेऊन ये. तो तिकडे लपून बसलाय. महाराज,
भाग्यवान आहात तुम्ही. मी महाराजांना तुमच्याविषयी काहीच बोललो नाही, तरी सुद्धा महाराजांनी ओळखलं तुम्ही काशीवरून त्यांच्या दर्शनासाठी आलाय ते. चला, महाराजांनी तुम्हाला बोलावले. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात. हे काशीचे विद्वान बरं का? पण यांची एक गोष्ट आम्हाला खटत. माझ्या हातून काही अक्षम्य अपराध घडला आहे का? जर तसं झालं असत तर तुम्ही गुरु मावले आहात. या अजान बाळकाचे अपराध पोटात घाला महाराज, क्षमा करा. अरे, ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं? आमची भेट घेण्यासाठी तू काशीहून एवढ्या लांबून आला. सर, आमच्या समोर यायचं, लपलास कशाला? महाराज, ते नवस फेडायला आलायस ना? महाराज, गेले 3 महिने आपल्या झोळीत सांभाळून ठेवलेली ती पोटळी बाहेर काढ. आज त्या पोटळीचं पारण फिटू दे. महाराज, या बुटीचा मी नवस फेडतो, पण माझे एक मागणे आहे, तेवढे मात्र पूर्ण करावे. महाराज, आपणास या बुटीची आठवण राहावी ही माझी मनापासून इच्छा आहे. महाराज, मला ठाऊक आहे तुम्हाला बुटीचं काही प्रयोजन नाही, नोहे कसल्याच गोष्टीचा मोह नाही, लोभ नाही, पण या बाळकाची आठवण नित्य राहावी म्हणून या बुटीचा स्वीकार करा. महाराज, स्वीकार करा. भक्ताची इच्छा ज्ञाते पुरवतात. अंजनी वानरी होती, तिने भगवान शंकराची प्रार्थना केली की माझ्या उदरी जन्म घ्यावा. हरानं तिचे मनोरथ पूर्ण केले. माझ्यासाठी भगवान शंकर तुम्हीच आहात. माझ्या या ब्युटीचा अवेअर न करता याला स्वीकारा महाराज. या बाळकाचा हट्ट पूर्ण करा. जशी आई लेकराचा हट्ट पूर्ण करते, तसे या बाळकाचा हट्ट पूर्ण करा महाराज, पूर्ण करा महाराज. भरती चिलीम, ईश्वराच्या साक्षीने आम्ही तुझा हट्ट पुरवतो, पण इतरांनी त्याचं अनुकरण करू नये. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. कोण चिलीम भरून देणार? मोहन, तू चिलीम भरून दे. मी? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात.